अकरावी बारावी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथे मिळतो नंबर वन रिझल्ट. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. मी जर शांततावादी नसतो ना, मी भगतसिंगासारखा बॉम्बस लावला असता, मी भगतसिंगासारखा बॉम्बस लावला असता. इतका क्रोध माझ्या मनामध्ये, इतका क्रोध माझ्या मनामध्ये. नमस्कार. आज आपण निखिल वागळे सरांशी गप्पा मारणार आहोत. निखिल वागळे म्हटलं की हे नाव ओळख सांगायची गरज नाही. महाराष्ट्रात मराठी पत्रकारिताचा इतिहास ज्यावेळेस लिहिला जाईल त्यावेळेस या नावाला ओलांडून हा इतिहासच लिहिला जाऊ शकत नाही. मराठी मीडियात म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमांना नवं ग्लॅमर ज्या माणसानं दिलं ते निखिल वागळे सर आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत. सर नमस्कार. नमस्कार वज्र, तुमचं स्वागत. सर, तुम्ही आज महाराष्ट्रभर निर्भय बनूची हाक देत निघालाय. निर्भय बनू नेमकं काय आहे सर, हे आंदोलन नेमकं काय आणि याच्या मागची मानसिकता काय, कारण काय? आधी तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला शुभेच्छा देतो. आणि तुम्ही निखिल वागळे म्हणतायत पण तुम्हीही माझ्याच पंथातले आहात, आपली दिंडी एकच आहे. कारण तुम्ही लिहिता, प्रखर लिहिता, मार खाता, धमक्या तुम्हाला देतात, सगळं आहे. आणि तुमचं लिखाण मी नेहमी वाचतो. मी मुंबईत आहे, तुम्ही इथे आहात, विट्यामध्ये, एवढाच फरक आहे. बाकी आपली जी पत्रकारितेची पत्रकारितेचा जो धर्म आहे, जी जातकुळी आहे, ती एकच आहे. त्यामुळे तुम्ही लढताय तर तुमच्या लढायला माझ्या शुभेच्छा, तुमचं अभिनंदन. इतके वार सहन करून तुम्ही जिवंत आहात याचा अर्थ नियतीला तुम्हाला जिवंत ठेवायचं आहे आणि हे काम पुढे करत राहा. तुम्ही मला विचारलं निर्भय बनू काय. निर्भय बनू ही संस्था नाही, हा ट्रस्ट नाही, ही लोकांची चळवळ आहे, ही जनतेची चळवळ आहे. आणि ही अशासाठी आहे की देशामध्ये जी अघोषित आणीबाणी गेली 9 वर्ष आहे त्याच्या विरोधात पहिल्यांदा लोकांना जाग करणं, लोकप्रबोधनाची ही चळवळ आहे. इतके दिवस आपण लिहित होतो, आपण आपल्या घरामध्ये बोलत होतो, पण मला ही गरज गेल्या 1.5 वर्षापासून जाणवते आहे की 8-9 वर्ष इथे मोदी सरकार आहे आणि लोक घाबरत आहेत, लोक बोलायला घाबरत आहेत, लोकांना तुरुंगात टाकतायत कारण नसताना, लोकांवर दादागिरी करतायत नरेंद्र मोदी आणि अमित शहा. त्यामुळे मला असं वाटतं की इंदिरा गांधींच्या आणीबाणीपेक्षा ही वाईट परिस्थिती आहे. त्यांनी आणीबाणी जाहीर केली होती जी 19 महिन्यांनी मागे घेतली आणि नंतर माफी मागितली. आता तर जाहीरही करत नाहीत, ते डायरेक्ट विरोधी पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकतात, ईडी किंवा सीबीआय लावून, किंवा पत्रकारांना तुरुंगात टाकतात, कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकतात. म्हणून हा पहिलं म्हणजे या हुकुमशाही सरकारविरुद्ध एल्कार आहे. निर्भय बनू हे नाव जे आहे ते माझं नाही आहे. निर्भय बनू हे महात्मा गांधींचं नाव आहे. मी कालही माझ्या सभेत सांगितलं की चंपारणमध्ये गेले होते गांधीजी बिहारमध्ये, तिथे निळीच्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. निळीच्या शेतकऱ्यांवर ब्रिटिश सरकारने कर लावला होता आणि तो खूप अन्यायकारक कर होता. तर गांधीजी तिथे गेले तेव्हा त्यांना असं दिसलं हे शेतकरी जे आहेत त्यांच्यावर जमीनदारांची दहशत आहे आणि जोपर्यंत ती दहशत कमी होत नाही तोपर्यंत ते ब्रिटिश सरकारविरुद्ध लढू शकणार नाही असं गांधीजी म्हणाले. आणि तिथे गांधीजींनी हे जे निर्भय बनू आहे हे दोन जे टर्म आहे, शब्द आहेत किंवा काय म्हणा ते घोषणा आहे, ती त्यांनी कॉइन केली. तर निर्भय बनू ही महात्मा गांधींची घोषणा आहे. आपल्याला निर्भय बनायला या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं. आणीबाणीच्या काळात जयप्रकाशांनी ही घोषणा दिली, आम्ही तरुण होतो त्यावेळेला, निर्भय बनूचे बिल्ले लावून, पोस्टर लावून आम्ही आमचा जो असंतोष आहे तो व्यक्त करत होतो. आणि एक लक्षात घ्या की निर्भय बनवून कोणी बिल्ला लावला तर सरकार तुम्हाला अटक करू शकत नाही. कारण निर्भय बनू म्हणणं हे संविधानाचंच काम आहे. आम्ही असं म्हटलं की तुम्हारी सरकार चोर आहे, म्हणजे चोर असलेल्या सरकारला सुद्धा चोर म्हणण्याचा गुन्हा आहे आता, नाही आपल्या तुरुंगात टाकतील. पण म्हणूनच आपल्या लोकांना सांगायचं आहे की निर्भय बनू. आणि निर्भय बनू फक्त मोदी सरकार पुरतं नाही आहे, निर्भय बनूचा अजेंडा खूप मोठा आहे. मी असं ठरवलं आहे पुढची 10-20 वर्ष जी माझ्या हातामध्ये आहेत ती याला याच्यामध्ये घालायची. याचं कारण खूप प्रश्नावर प्रबोधन करायची गरज आहे. पत्रकार म्हणून मी 45 वर्ष काम केलं, माझं वय आज 65 वर्ष आहे. जर आम्ही आता रस्त्यावर उतरलो नाही आणि लोक रस्त्यावर उतरायचे बंद झाले, पूर्वी कम्युनिस्ट असतील, समाजवादी असतील, रस्त्यावर उतरायचे,
ते सोडले तर कोणीच रस्त्यावर उतरत नाही. आणि लोकांची लढाई ही अंतिम असते, फेसबुकवरून होत नाही, ट्विटरवरून होत नाही, फायनली तुम्हाला सोशल मीडियाचा वापर करून रस्त्यावरच उतरावं लागेल. तर ही निर्भयपणाची लढाई ही रस्त्यावर उतरण्याची लढाई आहे, लोकांना जागृत करण्याची लढाई आहे. मी लोकांना सांगतो आहे, तुम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नसाल, कोणत्याही संघटनेत नसाल, तरी निर्भय म्हणून सामील व्हा. याचं कारण घरामध्ये बापाची दहशत असते, आईजी नसते. आईसुद्धा बापाच्या दहशतीखाली असते, घरामध्ये बापाची दहशत असते, गल्लीत गुंडाची दहशत असते, बाकी पोलीस स्टेशनला गेलं तर पोलिसांची दहशत असते. असे आपल्या आयुष्यात अनेक दहशती असतात, जातीची दहशत असते, धर्माची दहशत असते, अंधश्रद्धेची दहशत असते. या सगळ्या दहशतीविरुद्ध पुढची जेवढी वर्ष माझ्याकडे आहेत ती वर्ष ही लढाई चालणार आहे. पण एक सांगतो, मी या चळवळीचा मालक नाही, आपण सगळे मालक आहोत. तुम्ही निर्भय म्हणून नाव घ्या, काही सुरू करा, किंवा नावसुद्धा घेऊ नका, सुरू करा. आणि लोक आता माझा फोटो लावतात, त्या सगळ्यात मी ते सुरू केलं, चेहरा पाहिजे त्याला. पण मी लोकांना नेहमी सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की अतिरेकी व्यक्तिपूजा हुकुमशाहीला जन्म देते. ते हुकुमशाही मोदीची असेल किंवा निखिल वागळेची असेल, दोन्ही सारख्याच वाईट असतात. त्यामुळे लोकांनी व्यक्तिपूजा करू नये, विचार लक्षात घ्यावा. सर, तुम्ही अस्वस्थ दिसताय, म्हणजे सोशल माध्यमात तुम्ही जे व्यक्त होता आम्ही बघतोय, तुमच्या आतली अस्वस्थता सातत्याने दिसून येते. तुम्ही निर्भय होण्याचे हाक देऊन बाहेर आलाय. समाजातला साहित्यिक विचारवंत याची फार मोठी चुप्पी आहे, कसलंही बोलायला तयार नाही. ह्या लोकांच्या चुप्पीवर तुम्ही काय म्हणाल? यामुळेच तर मी अस्वस्थ आहे ना. ज्या लोकांना बुद्धी आहे, ज्या लोकांना विचार आहे, ते लोक माणूसपणा सोडून सरपटणारे प्राणी झाले आहेत. त्यांना आजूबाजूला दिसत आहे दहशत आहे, द्वेष पसरलेला आहे, द्वेषाच्या फॅक्टऱ्या गावागावात निघालेल्या आहेत, धर्माच्या नावाने मोर्चे निघतायत, जातीच्या नावाने मोर्चे निघतायत. पण हे लोक बोलायला तयार नाहीत. लोक म्हणतात, एक सिनेमा होता, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, तसं लोक विचारतात, निखिल वागळे को गुस्सा क्यों आता है. तर मी विचारतो, गुस्सा क्यों नाही आता है हे तुम्ही विचारा ना. राग येण्यासारखीच परिस्थिती आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, मी अहिंसावादी आहे, मी शांततावादी आहे. व्यवसायाच्या शोधात असलेल्या युवकांसाठी स्वप्नपूर्तीची खास ऑफर. तुमचं भविष्य तुमच्या हातात. स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाची फ्रँचायझी घ्या आणि कमी भांडवलात स्वतःचा किफायतशीर व्यवसाय करा. अटी आणि नियमांची कटकट नाही की कसलीही लूट नाही. फक्त 51,000 रुपये द्या आणि स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाची फ्रँचायझी घ्या. तुमच्या आयुष्यातील सुवर्ण संधीसाठी त्वरित संपर्क करा. संपर्क 96-65-57-16-74. मी जर शांततावादी नसतो ना, मी भगतसिंगासारखा बॉम्बच लावला असता. इतका क्रोध माझ्या मनामध्ये. पण त्या हिंसेच्या मार्गावर आज माझा विश्वास नाही. ब्रिटिशांच्या काळात ठीक होतं, भगतसिंगासारखा आदर्श आहे आपल्यासमोर. भगतसिंगांनी काय केलं, त्याने ब्रिटिश सरकारला ब्रिटिश अधिकाऱ्याला मारलं नाही, त्याने ब्रिटिश सरकारला इशारा दिला, हे लक्षात ठेव. तेव्हा मला असं वाटतं की ही अस्वस्थता जी आहे ती बाहेर पडण्यासाठी मी लोकांमध्ये जातोय. आणि लोक पण अस्वस्थ आहेत हे मी तुम्हाला सांगतो. पूर्वीचं लागलेलं नाहीये, वातावरण राहिलेलं नाहीये. मोदी 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 लोक नाही करत आहेत, लोक अस्वस्थ आहेत, लोक सरकारवर नाराज आहेत, हे मला दिसतंय. तरी सुद्धा सर, आपण जर जनतेचे झुंड बघितले लोकांची, तरी पण त्याच लोकांच्या पाठीमाग झुंड दिसते, जे चळवळ चालवत आहेत, मोदीच्या विरुद्ध आवाज उठवत आहेत, त्यांच्या पाठीमागची गर्दी. आणि या धार्मिक अजुंडेशाहीच्या पाठीमागची जर गर्दी बघितली, तर त्या बाजूला गर्दी जास्त असण्याचं कारण काय? कारण असं की या देशातले लोक सदा सर्व काळ हे अज्ञानी आणि अंधश्रद्धाळू राहिलेले आहेत. कुठच्याही काळामध्ये तुम्ही अगदी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बघा, एखाद्या बुवाच्या होती जी गर्दी असेल ती गांधीजींपेक्षा जास्त असेल. गांधीजींसमोर 100 माणसं असतील, तर एखाद्या बुवाच्या किंवा धर्मगुरूच्या भोवती अधिक गर्दी असेल. कारण लोकांना धर्माची अफू लागते. मास म्हणाला होता, धर्म ही अफू आहे, पण ही अफू लोकांना लागते. याचं कारण लोकांना खऱ्या समस्या विसरायच्या असतात. धर्म कशासाठी पाहिजे? एका बाजूला धर्माची अफू आहे, एका बाजूला जातीची अफू आहे. याच्यावर ती अफू खाल्ली ना की मग खरी समस्या काय आहे? पोटापाण्याची आहे, रोजगाराची आहे, बाकी सगळ्या शिक्षणाची समस्या आहे, शिक्षण महाग झालेलं आहे. या समस्या विसरायला लावायच्या. आणि अशा प्रकारे अंधश्रद्धा अबुआबाजी वाढणं हे जे धर्मांध सरकार असतं त्याच्या फायद्याचंच असतं. त्यामुळे मला असं वाटतं की मला काही आश्चर्य नाही वाटत,
लोक त्या बाजूला जास्ती आहेत, सकल हिंदू मोर्चे निघतात 10,000 प्रचंड गर्दी होते या मोर्चाने. हा पण मला नाही वाटत की ते मोर्चे काढून सुद्धा आज देशामध्ये अशा लोकांचं जरी सत्तेवर असलं तरी प्राबल्य असं मला वाटत नाही. मी तुम्हाला हिशोब सांगतो, मोदींना किती मतं मिळाली आहेत गेल्या निवडणुकीमध्ये 2019 40% त्यापैकी बीजेपीची 31% आहेत. एक तर ही सगळी मतं हिंदुत्ववादी नाहीत, ती मोदींच्या प्रतिमेमुळे मिळाली आहेत. काही लोकांना वाटतं मोदी हे मोठे स्ट्रॉंग लीडर आहेत वगैरे वगैरे. याचा अर्थ असं होतं, नुसतं मतदानाची आकडेवारी बघितली, 60% लोक मोदींच्या विरोधात आहेत ना, भाजपच्या विरोधात आहेत. ते मोदींना हरवायला सक्षम ठरत नाहीत याचं कारण ते एकत्र नाहीत, ते तुकड्या तुकड्यात वाटलेले आहेत. हे जर्मनीमध्ये 1920-30 या काळात झालं होतं. हिटलरच्या विरुद्ध जे लोक होते त्यांची मेजॉरिटी होती डावे लोक, पण ते एकत्र नव्हते, त्यामुळे हिटलर सत्तेवर आला हे आपल्याला विसरता कामा नये. या निमित्तानं सर तुमच्यावर आरोप होतोय, निखिल वागळे सरांना राज्यसभेवर जायचं आहे आणि त्यांना मोदीचा द्वेष आहे. राज्यसभेवर जायचं जी हाक दिली त्यामुळे वागळेंना राज्यसभेवर खासदार व्हायचं आहे, हे कोणी आरोप केलाय? मोदी समर्थक आरोप करतात. मोदी समर्थक येडे येतो त्यांना सोडून द्या. मी तुम्हाला सांगतो राज्यसभेवर जायचं वगैरे मी हा विचारच केला नव्हता, कारण आयुष्यामध्ये राज्यसभेवर जाणं लोकसभेवर जाणं हे माझं ध्येय नाही आहे. ते का म्हणतात कुमार केतकर राज्यसभेवर गेले म्हणून निखिल वागळेंना पण जायचं आहे, पण त्यांना भीती कसली आहे? निखिल वागळे जर राज्यसभेवर समजा गेला तर लोकांचे प्रश्न मांडेल ना, भीती कसली आहे? एक तर मला राज्यसभेवर जाण्याची इच्छा नाही, दुसरी गोष्ट म्हणजे हे पक्षवाले कुमार केतकर तर काँग्रेसच्या विचारांचे होते. मी काँग्रेसवरही टीका करतो, मी मोदींवरही टीका करतो, मी राष्ट्रवादीवर टीका करतो, मला कशाला कोण आ बैल मुझे मार का कोण करेल, मला कोण कशाला राज्यसभेवर पाठवेल. मला लोकसभेचं तिकीट 2 वेळा ऑफर झालं, मी तुम्हाला सांगतो. 1996 आमच्याच मतदारसंघातून, म्हणजे दादर लोकसभा जो मतदारसंघ आहे तिथून मला प्रभाकर कुलकर्णी सांगितलं तुम्ही काँग्रेसच्या तिकीटावर लढा, कारण समोरच्या बाजूला शिवसेनेचे विद्याधर गोखले होते, त्यांना पत्रकाराविरुद्ध पत्रकार पाहिजे होता. मी नाही म्हटलं याचं कारण मला असं वाटतं की हे माझं काम नाही, राजकारणात जाणं हे माझं काम नाही, मी पत्रकारितेच प्रभावी आहे आणि तेच माझं प्रभावी हत्यार आहे, तर मी कशाला राज्यसभेवर जाऊ? राज्यसभेवर जाऊन काय मिळतं? तुम्हाला काहीतरी एअरफेअर मिळतं, आणखीन काय काय मिळतं? मी तुम्ही असं म्हणा, मला कार्यकर्ता पत्रकार लोक म्हणतात, मला लोकांमध्येच राहायला आवडतं. मला राज्यसभा आणि लोकसभेच्या AC हॉलमध्ये बसण्याची काही इच्छा नाही. ते आजच सांगू शकतो मी की आज तरी माझा निर्णय हा आहे की अशा प्रकारे कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर राज्यसभेत जाण्याची माझी काही इच्छा नाही आहे. हां, आता मी मोदी समर्थकांना सांगू इच्छितो, ही इच्छा जर बदलली उद्या, माणूस परिवर्तनशील असतो, ही जर इच्छा बदलली तर मी तुम्हाला सांगेन आणि जेव्हा राज्यसभेत येईन तेव्हा तुमच्या सगळ्या फॅसिझमला असं फटकावून काढेन की तुम्हाला कळेल की मी राज्यसभेत किंवा लोकसभेत का आलो. जर आलो तर आज इच्छा नाहीये तेव्हा काळजी करू नका, आपली लढाई रस्त्यावरची आहे. तुम्ही राज्यसभेत यावं तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. झाला मी राज्यसभेत. या निमित्तानं दुसरा तुमच्या आरोप, तुम्ही राष्ट्रवादीला समर्थन देता किंवा राष्ट्रवादी पूरक भूमिका घेता, दरम्यानचे जे प्रकरण घडलं सुजात आंबेडकरांचं, त्यांनी असाच तुमच्यावर आरोप लावला, याबद्दल काय सांगा? मी तुम्हाला सांगू का, या सुजात आंबेडकर नावाच्या माणसावर मला बोलायचं नाही, याचं कारण तो वयाने लहान आहे पहिली गोष्ट. त्यांनी खूपच वेडेपणाने चूक केली, मी त्याला माफ केलेलं आहे, याचं कारण त्यांनी खूप चूक केली. तुमचं वजन वाढलंय? वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? वाढलेलं पोट आणि वजनाला कंटाळा आहात ना? जेवण सोडलं, उपवास केले तरीही फरक पडत नाही ना? तुमच्या या सगळ्या समस्यांचं एकच उत्तर, बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज. वजन कमी करण्याचा आणि निरोगी शरीरासाठी हमखास उपाय हवा असेल तर लगेच संपर्क करा. तुम्ही जिथं असाल तिथं मोफत ऑनलाईन मार्गदर्शन. संपर्क वर्षा मॅडम, संदीप सर. ते राष्ट्रवादीचं मी समर्थ, मी राष्ट्रवाद म्हणजे हे वाचत नाही. सुजात आंबेडकर सगळा माणूस आंबेडकरांचा नातेवाईक आहे, वारस आहे, आणि तो वाचत नाही याचं मला दुर्दैव आहे. मी त्याला इथून आवाहन केलं, सुजात आंबेडकर जरा वाचा, प्रकाश आंबेडकरला पण सांगेन आपल्या मुलाला समजवा जरा. आयुष्यावर मी राष्ट्रवादीवर टीका केली आहे, 78 सालापासून शरद पवारांवर टीका करतोय. अरे 2 ओळी तर वाचा जाऊन, माझे लेखसंग्रह आहेत ते वाचा, गुगल करा माझे जुने लेख ते वाचा. या राज्यामध्ये गुन्हेगारीकरण राजकारणाचं कोणी सुरू केलं याबद्दल मी शरद पवारांना कायम दोष दिलेला आहे. शरद पवारांच्या चुकीच्या राजकारणाला दोष दिलाय,
परवा शरद पवारने राजीनामा दिला तेव्हा सुद्धा शरद पवारांवर टीका केली आहे. आता हे ज्यांना समजत नाही ना, तो सुजात असेल किंवा आणखीन कोणी असेल, ते लिहित राहतात. त्यांनी फेसबुकवर, फेसबुक ही ना टॉयलेट सारखी जागा झाली बघा, चांगला वापरही करता येतो. येऊन तिथे काहीतरी आपलं विष ओकतात लोक. सुजातने जर चुकीचं केलं, मी त्याला उत्तर द्यायला नको होतं कारण त्याचं वय लहान आहे, त्याला आधीच माफ करायला पाहिजे होतं. मी त्याला उत्तर दिलं, त्याने त्याला उत्तर दिलं नाही आजपर्यंत. मी असं सांगितलं, जर हा आरोप तुम्ही करत असाल तर प्रकाश आंबेडकरांची जाहीर चर्चा करायची माझी तयारी आहे. मी सुजातशी चर्चा करणार नाही, आपण आपल्या लेवलच्या माणसांची किंवा त्यावरच्या लेवलच्या माणसाची चर्चा करतो. मी सुजातशी का चर्चा करू? पण मी आता हा वाद वाढवणार नाही, कारण सुजातने मला शुभेच्छा दिल्या माझ्या वाढदिवसाला. कळलं का? समोरच्यानी प्रेम केलं तर आपण प्रेम करावं, समोरच्यानी गुद्दा मारला तर आपण गुद्दा मारावा, या विचाराचा मी आहे. तेव्हा सुजात आंबेडकरला मी माफ केलंय. माझी इच्छाच एवढी आहे की त्यांनी जरा बाबासाहेब आंबेडकर वाचावेत, त्यांनी इतर गोष्टी वाचाव्यात, त्यांनी मार्क्सवाद वाचावा, त्यांनी लोहिया वाचावा. जरा वाचन कर, फेसबुकवर जास्त लिहिण्यापेक्षा वाचन करा, कल्याण होईल तुमचं. तेव्हा सुजात बिजात विसरून जा. सर, 40 ते 45 वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय, महानगरला तुम्ही खूप वर्ष काम केलं, त्यानंतर आयबीएन लोकमतचे संपादक म्हणून खूप काम केलं, हा सगळा तुमचा अनुभव तुमच्या सोबत आहे, तुम्ही 45 वर्षाचा सगळा इतिहास साक्षीदार आहे तुम्ही. सर, मग 45 वर्षानंतर आज महाराष्ट्राची जी अवस्था आहे, महाराष्ट्रातलं राजकारण असेल, समाजकारण असेल, साहित्यकारण असेल, ह्या सगळ्या अवस्थेबद्दल आज तुमचं काय मत आहे? खूप यशवंतराव चव्हाणांच्या पासून अगदी एस एम जोशी सगळ्यांना बघितलं, चव्हाणांना थोडस बघितलं कारण ते होतोपर्यंत चव्हाण दिल्लीत गेले. त्या तुलनेत देवेंद्र फडणवीस आजचे नेते आहेत, काय सांगाल नेमकं? कुठं म्हणजे आपण पुढे चाललोय का मागं आलोय? सर, यशवंतराव चव्हाण किंवा एस एम जोशी हे जर पर्वत असतील तर ही देवेंद्र फडणवीस नावाची टेकडी आहे, लक्षात ठेवा तुम्ही. कशाला मला बोलवता, बोलायला लावता याविषयी? फडणवीस माझ्या स्टुडिओमध्ये यायचे, बसायचे ना विरोधी पक्षनेते असताना. लोक मला आता दोष देतात, तुम्हीच फडणवीसाला मोठं केलं. मी म्हणतो असं कोणाला पत्रकार मोठं करत नाहीत, ते चांगलं बोलायचे, ते अभ्यासू विरोधी पक्षनेते होते आणि टेलिव्हिजनला अशा माणसांची गरज होते, त्यामुळे आम्ही त्यांना दिलं. फडणवीस खूप आधी चांगले वागण्यामध्ये चांगले होते विरोधी पक्षनेते असताना, पण सत्ता त्यांच्या डोक्यात गेली, सत्ता त्यांच्या डोक्यात गेली आणि त्यांना सत्ता मिळवणं आणि टिकवणं एवढंच ध्येय झालं. मला कधी कधी वाटतं हा माणूस इतका कसा विकृत झालाय. ते ट्रोलिंग करायला माणूस पैसे देतात, ते पत्रकारांना आपल्या बाजूला वळवायला काय काय उद्योग करतात, म्हणजे ते स्वतः नाही पण त्यांचा पक्ष भाजप सगळं म्हणून आरोप लावले. माझ्यावर नाही लावला एचएमबीवर, ते जनरल बोलत असतील, त्यांची काय हिंमत आहे माझ्यावर आरोप द्यायची? म्हणजे मी फडणवीसांना सांगू इच्छितो, तुमची हिंमत असेल तर समोरासमोर बसा. तुम्ही कोणत्या पत्रकाराला किती पाकिट दिलं हे मी सांगतो, आणि मी आयुष्यामध्ये कोणत्या राजकारणाकडून एक अर्धी दमडी घेतली असेल तर तुम्ही पुरावा द्या, नाहीतर हे जर सिद्ध झालं तर मी पत्रकारातून निवृत्त होतो, नाहीतर फडणवीसांनी निवृत्त व्हावं. फडणवीस ज्यावेळेस तुमच्या स्टुडिओमध्ये यायचे त्यावेळेस इमानदारीच्या, प्रामाणिकपणाच्या, नैतिकतेच्या खूप गप्पा मारायचे. खोटं बोलायचं. आणि आज नेमकं त्यांचं जे राजकारण चाललंय पूर्ण त्याच्या विरोधात आहे. खोक्यांचं राजकारण हे जे त्यांनी केलं ना, लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्राला. माझं तर म्हणणं आहे फडणवीस हे महाराष्ट्रद्रोहीच आहे, त्यांना महाराष्ट्र तोडायचाच आहे आणि विदर्भ वेगळा करायचा आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा नाश करण्याची त्यांची मोहीम चालवलेली सगळ्या भाजपने. मी खूप गंभीरच बोलतोय, हा माझा आरोप आहे आणि हा मी पूर्वी सुद्धा केलाय. या भाजपच्या मंडळींना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत, त्यांना विदर्भ वेगळा करायचा आहे आणि विदर्भाच्या लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करायचा आहे महाराष्ट्राविषयी. मला विदर्भ वेगळं राज्य झालं, छोटं राज्य झालं तर माझी काही हरकत नाहीये. जर लोकांना पाहिजे असेल तर ते होईल, पण हे लोक काय करतायत, महाराष्ट्राचं नुकसान करतायत. पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला, आणखीन कोणाचा विकास झाला? कोकणचा विकास झालाच नाही, पण खानदेशचा झाला, पण विदर्भाचा झाला नाही. मला सांगाय, एक धरण आहे विदर्भामध्ये घोसीखुर्द, ते इतकी वर्ष लागत आहे, त्याला जबाबदार कोण आहे? विदर्भाचे नेते आहेत ना तुम्ही. तुम्ही काय, गडकरी काय, फडणवीस महापौर होते नागपूरचे, त्या नागपूरमधून सुद्धा आता काय परिस्थिती आहे बघा, त्यांचा माणूस निवडून येऊ शकत नाही. माझं म्हणणं आहे की फडणवीसांचं संपूर्ण राजकारण हे महाराष्ट्र विरोधी आहे, महाराष्ट्र द्रोही आहे. राज्यपालांनी जेव्हा शिवाजी महाराजांचा अपमान केला किंवा राज्यपालांनी महात्मा फुलेंचा अपमान केला, काय बोलले ते? राज्यपालांचं समर्थन करत होते तिथे नितीन गडकरी आणि शरद पवार दोघेही स्टेजवर होते. पवारांनी पण विरोध केला नाही, नाही केला. शरद पवारांची एक प्रवृत्ती आहे बघा, शरद पवार खूप असे काय म्हणतात ते डेकोरम प्रमाणे जातात, त्यांनी विरोध करायला पाहिजे होता, त्यांची चूक झाली असं माझं म्हणणं आहे, हे मी बोललेलो आहे. पण नंतर पवारांनी त्या मोर्चाला पाठिंबा दिला, त्या मोर्चामध्ये ते सामील होते, त्यांचा पक्ष सामील होता, आणि मला असं वाटतं की ज्या प्रमा
प्रकारे उग्र आंदोलन व्हायला पाहिजे होतं राज्यपालांविरुद्ध. शिवाजी महाराजांचा अपमान केला, महात्मा फुलेंचा अपमान केला, तुम्ही रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन व्हायला पाहिजे होतं, त्याचं झालं नाही. कारण महाराष्ट्रातले विरोधी पक्ष गलित गात्र झाले, ते मोदींना घाबरतात. तामिळनाडूच्या स्टॅलिननी भर विधानसभेत राज्यपालांसमोर त्यांचा निषेध केला, बरोबर, आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून. तिथं महाराष्ट्रात मात्र नेमकं उलटं चित्र. ज्या महाराष्ट्रानं देशाला एक वारसा दिला तो महाराष्ट्र आज गलित गात्र झालाय, लाचार झालाय, असं नाही वाटत तुम्हाला? वाटतं ना, म्हणून तर मी रस्त्यावर आहे. हे विरोधी पक्ष जे आहेत ना, काँग्रेसपासून सर्व विरोधी पक्ष, भाजपच्या विरोधी पक्ष, या सगळ्यांना निर्भय बनवण्याची गरज आहे. हे घाबरलेले पक्ष आहेत. एक कम्युनिस्ट पक्ष किंवा दोन चार पक्ष सोडा, पण हे सगळे विरोधी पक्ष बाकीचे घाबरलेले आहेत. याचं कारण असं की त्यांना भीती वाटते ईडीची रेड पडेल, सीबीआयची रेड पडेल. अरे तुमचे हात स्वच्छ असतील तर रेड पडायला घाबरतात कशाला? अगदी अजितदादा पवार सुद्धा, अजितदादा पवार मुळात विरोधी पक्ष नेतेच नाहीत, म्हणजे ते आहेत, त्यांना लाल दिव्याची गाडी वगैरे दिली आहे, पण विरोधी पक्ष नेत्याच्या अंगामध्ये जो संघर्ष करण्याची हिंमत लागते ती अजितदादा पवारांमध्ये नाही. ते मंत्री म्हणून ठीक आहेत, उपमुख्यमंत्री होते, आता कुठे गेले भाजपमध्ये बरोबर वगैरे, तर ते मुख्यमंत्री होतील असं बोललं जात आहे. पण ते आता शरद पवारांनी फटका दिल्यामुळे जाणार नाहीत असं मला वाटतंय. पण मुद्दा असा आहे की महाराष्ट्राचे विरोधी पक्ष जे आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, हे का घाबरले? कारण यांच्यातले सुद्धा बहुसंख्य लोक भ्रष्टाचारी आहेत ना, यांचे हात मळलेले आहेत. मी का बोलतोय, मोदी कोणालाही जेलमध्ये टाकेल? जेलमध्ये जाण्याची माझी तयारी आहे, दोनदा मी जाऊन आलेलो आहे. माझे हात स्वच्छ आहेत ना, माझा इन्कम टॅक्स वेळच्या वेळी मी भरतो. मी जिथे काम करतो तिथे काय भानगडी करत नाही. हे काहीतरी भानगडी करतात, शुगर फॅक्टरी विकत घेतात तिथे भानगडी असतात, मग यांच्या बायकोचं नाव येतं आरोपी म्हणून, मुलांचं नाव येतं, मग हे घाबरतात. जे भानगडी करतात ना ते घाबरतात. पण काय झालं बघा, माझं म्हणणे विरोधी पक्ष नेते आपण असं म्हणू की त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, पण त्यांच्यावर जर भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर ते रिसर चौकशी करा ना, तुम्ही रिसर केसेस टाका आणि योग्य वेळी त्यांना बेल मिळायला पाहिजे. संजय राऊत 3 महिने जेलमध्ये होते, नंतर जजनी काय सांगितलं बेल देताना, की या सगळ्या आरोपात काही दम नाहीये. हे तुम्ही काय करता? नवाब मलिकने इतके दिवस जेलमध्ये ठेवलंय, शक्य आहे का? भुजबळांना काय केलं बघा, भुजबळांवर आरोप असतील तर माझं म्हणणं आहे 6 महिन्याच्या आत त्या आरोपांचा निकाल लावू शकता तुम्ही, करा फास्ट ट्रॅक कोर्ट. हे करत नाही, नुसतं त्यांना सडवायचं जेलमध्ये. काय म्हणतात ते, प्रोसेस इज द पनिशमेंट, म्हणजे प्रक्रिया हीच शिक्षा. तिकडे तुरुंगात ठेवायचं. आता भीमा कोरेगावचं काय झालं बघा, त्यांना तुरुंगात ठेवलंय, चार्जशीट फाईल झालेली आहे, पण सुनावणीच होत नाही ना. मग कंटाळतात हे लोक, यांना तुरुंगाची सवय नसते ना, तुरुंगात जरा एसीबीसी मिळत नाही. आता थोडं एसी पण लावून घ्या तुरुंगामध्ये, कारण जास्तीत जास्त राजकारणी जात आहेत असं मला वाटतं. जरा तुरुंगात पण सुधारणा होईल थोडीशी. मुद्दा आहे की विरोधी पक्ष घाबरलेले आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी कोणी असो. याचा दुसरा अर्थ असा होत नाही, हे करप्ट आहेत, हे भ्रष्ट आहेत. यांच्यातले काही लोक भ्रष्ट आहेत, यांच्यातले काही लोक भ्रष्ट आहेत, हे लक्षात घ्या. आणि भाजपला उत्तर द्यायला जी हिंमत लागते ती हिंमत त्यांच्यामध्ये नाही आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण सर्व लोक भ्रष्ट आहेत असं मी म्हणणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अनेक चांगले नेते आहेत, पण दुर्दैवाने रस्त्यावर उतरण्याची हिंमत नाही आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा होती, त्याला मी गेलो होतो. राहुल गांधींनी चांगला संदेश दिला होता, डरो मत, प्यार करो, काय तुमचं तिरस्कार करू नका, कोणाचा नफरत करू नका वगैरे. काँग्रेसवाल्यांनी काय केलं, ते काँग्रेसवाले एकमेकाचा द्वेष करतात, तर प्रेम कुणावर करणार? पक्षातच प्रेम नाही, पक्षातच एकमेकावर प्रेम नाही करत, बाहेरच्या लोकांचं काय करणार? राष्ट्रवादीमध्ये सरंजामदार झालेले आहेत, त्यांचं बघा काय आहे. निर्भय बनू किंवा मी अशासाठी बाहेर पडलो की ह्या पलीकडे एक जनता आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचं काय चालत तसं चालत. त्या जनतेला मला सांगायचं आहे की हा राजकीय पक्षाचा प्रश्न नाही, हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. इतकं अंधकारमय सगळं आयुष्य झालेलं आहे, आज दडपण येत आहेत, सरकार वाटेल ते करत आहे, सरकारी तिजोरीचा अपव्यय होतोय. अशा वेळेला आपण जर बाहेर पडून बोललो नाही तर नागरिक म्हणून आपलं स्वातंत्र्य धोक्यात येईल, हे लक्षात येईल. हे मला लोकांना सांगायचं आहे, हे या काँग्रेस राष्ट्रवादीला सांगायचं नाही. लोक म्हणतात याचा फायदा कदाचित काँग्रेस राष्ट्रवादीला होईल. कोणालाही फायदा होते, एक सरकार घालवायचं आहे, ते घालवण्याचा हा पहिला प्रयत्न आहे. बघूया, आपण प्रचार करूया, कधी जाईल तेव्हा जाईल सरकार, तो पण प्रचार करू. सर आपण लोकांच्या लोकांच्याकडे जातोय, दुसऱ्या बाजूला माध्यम होतं, तुम्ही माध्यमातच आहे. आज गेल्या माध्यमांचा जर इतिहास तपासला तर माध्यमांचा सुवर्णकाळ बघितला आहे तुम्ही. आज जी भारतीय पत्रकारितेची, मराठी पत्रकारितेची अवस्था आहे, त्याबद्दल काय सांगाल सर? ही अवस्था तुम्हालाही माहिती आहे किती वाईट आहे.
परवा राज ठाकरे जे म्हणाले की तरुण पत्रकारांच्या पोटामध्ये आग आहे, पण मालक जे आहेत माध्यमांचे मालक हे विकले गेलेले आहेत. मी याच्याशी 100% सहमत आहे. फक्त एक गोष्ट मी याला जोडतो, काही अपवाद सोडले तर संपादकसुद्धा विकले गेलेले आहेत, संपादकसुद्धा लाचार झालेले. आणि मी लोकांना आवाहन करतो, असा जो गोदी मीडिया आहे, सत्ताधाऱ्यांपुढे लाचार झालेला मीडिया आहे, त्याच्यावर बहिष्कार घाला. चांगली जी ऑल्टरनेट मीडिया आहे, समजा आता तुमचं वृत्तपत्र असेल, आपण ऑल्टरनेट मीडिया आहे, मॅक्स महाराष्ट्र असेल किंवा वायर असेल, न्यूज लॉन्ड्री असेल, हे वाचत चला. तुम्ही कशाला रोज ती रद्दी घरात घेता? काहीतरी उगाच मठा, लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया, जे सगळे सरकार पुढे लोटांगण घालतायत सर्व, एखादा अपवाद सोडला तर. आणि भाजपचकडून कोट्यवधी रुपयाच्या जाहिराती घेऊन हे सगळं करतायत, त्यांच्यावर का विश्वास ठेवता? दुसऱ्या बाजूने समाजाची उदासीनता नाही का वाटत? म्हणजे आता हा जो तुम्ही नावे घेतली, समाज पण या लोकांच्या पाठीशी उभा राहताना दिसत नाही सर. समाज कायम उदासीनच असतो. मी आणीबाणीत बघितलेलं आहे, जेव्हा आणीबाणी लागली तेव्हा सुरुवातीला लोक असं म्हणत होते, अगदी डॉक्टर लागूनसारखे पण लोक म्हणाले, नाही नाही लोकांना शिस्त लागते, मुंबईत लोक बघायचे कसा रांगा लावतात बघा. नंतर याचे सगळ्यांचे डोळे उघडले, लागूनचेही डोळे उघडले, त्याने अँटीगनीसारखं नाटक केलं. आता डॉक्टर लागूनचा जर आधी गैरसमज झाला तर समाज म्हणजे किती वैचारिकदृष्ट्या तो फारच मागे आहे. मला असं वाटतं की समाज जेव्हा त्याला हे वाटेल ना की तुम्ही जिंकताय तेव्हा तुमच्या बाजूला येईल. हळूहळू हा प्रोसेस होतो. आणीबाणीमध्ये कसं झालं, 19 महिने कोणी काय बोलत नव्हतं, तुरुंगात टाकत होते. उद्वेगाने प्रभाकर शर्मानी आत्मदहन करून घेतलं. प्रभाकर शर्मा नावाची सर्वदोही कार्यकर्ते होते, त्यांनी आणीबाणी विरुद्ध स्वतःला जाळून घेतलं. मला नाही वाटत असं आम्हाला करायची वेळ यावी. आमच्या मनात सुद्धा तेवढाच राग आहे, तेवढाच द्वेष आहे, त्वेष आहे, द्वेष नाही आहे, त्वेष आहे, लक्षात घ्या, तेवढाच त्वेष आहे. पण म्हणून स्वतःचं आत्मदहन करावं, आत्महत्या करावी या सरकारविरुद्ध असं मला नाही वाटत. याचं कारण त्याच्यात फायदा सरकारचा आहे, निखिल वाकडे संपून जाईल प्रभाकर शर्मा सारखा. म्हणून ही लढाई करायची आहे. बघा माध्यमात कुरुलकर पाकिस्तानी हिरांशी सामील असल्याचं स्पष्ट झालं, माध्यमात कुरुलकराचं नाव सुद्धा घ्यायला घाबरतात. ते डरपोकच आहेत ना, त्यांना पण आपण निर्भय बनव सांगतोय. एका बाजूला डरपोक आहे तो, काय करणार आपण. तो कुरुलकर संघाचा समर्थक आहे हे सिद्ध झालं 4 दिवस आता. पण संघ एका बाजूने देशभक्तीचा जयघोष करतो, भारत माता की जय म्हणतो, लोकांना म्हणायला येतो, जे म्हणत नाहीत त्यांना देशद्रोही म्हणतो. आणि संघाचीच माणसं जर पाकिस्तानला सामील असतील, हे आपण मोहन भागवतांना विचारलं पाहिजे. मी 2 दिवस मोहन भागवतांना फेसबुकवरून विचारतोय, भागवतजी याचं उत्तर द्या की तुमच्या संघाचा समर्थक हा प्रदीप कुरुलकर नावाचा माणूस पाकिस्तानची हेरगिरी कशी काय करतो, कोणी उत्तर देत नाही. उलट सांगतात याचा आमचा संबंध नाही. बघा, नथुराम गोडसेनी गांधींचा खून केला, हा नालायक नथुराम गोडसे आधी स्वतःला सांगत होता मुसलमान, हे माहिती आहे तुम्हाला, तो स्वतः मुसलमान आहे असं सांगत होता. कारण त्यांची अशी इच्छा होती गांधींचा खून झाल्यावर मुस्लिम विरोधी दंगे व्हावेत. हा नथुराम गोडसे ब्राह्मण पुणेकर, त्याला कोणी ओळखला माहितीये, तो जिथे होता त्या गर्दीमध्ये काकासाहेब गाडगीळ होते, हा सांगत होता माझं नाव अमुक तमुक काहीतरी मुस्लिम नाव घेतलं. काकासाहेब गाडगिळांनी त्याला ओळखलं आणि म्हणे हा तर नथू आहे, हा आपल्या पुण्यातला आहे. मग त्या कळलं लोकांना की हा नथुराम गोडसे आहे आणि तो मुसलमान नाही आहे. असंच करतात. आता हा कुरुलकर पण संघाचा स्वयंसेवक नाही असं सांगतायत. संघ, रासव संघ ही एक धोकादायक खोटारडी फॅसिस्ट संघटना आहे, हे लक्षात घ्या, मी पहिल्यापासून सांगतोय. आणि ते देशभक्त तर अजिबात नाही, ते मुळात देशद्रोहीचे आहेत, हे लिहून घ्या. मी पुन्हा सांगतो, रासव संघ ही इस्लामी धर्मांध संघटनांसारखी एक हिंदुत्ववादी धर्मांध संघटना आहे आणि ती देशद्रोही संघटना आहे. माझं म्हणणं आहे या संघटनेवर कारवाई करायला पाहिजे, या संघटनेवर आणि याच्यासारख्या सर्व धर्मांध संघटनांवर बंदी यायला पाहिजे. याचं कारण असं, आम्ही फुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडतो, आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आपली घटना निर्माण झाली. हे काय सांगतात, गोळवळकर आणि हेडगेवार आणि गोळवळकर ज्यांनी वाचलाय त्यांच्या लक्षात येईल, गोळवळकर पूर्णपणे मनुस्मृतीचं समर्थन करतात आणि असं म्हणतात की देशाचे पहिले शत्रू हे मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत आणि कम्युनिस्ट आहेत. दुसऱ्या बाजूला सावरकरांचे विचार काय, इतिहासातली 6 सोनेरी पाने ह्या सावरकरांचा ग्रंथ वाचला तर त्यांनी शिवाजी महाराजांवर पण टीका केलेली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला हा योगायोग होता असं म्हटलंय. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय कावळा फांदीवर बसावा आणि फांदी तुटावी असं झालं. किती हा अपमान.
म्हणजे असे शिवाजी महाराजांचा अपमान करणारे यांचे सगळे सावरकर गोळवळकर लोक आहेत. पण त्यांच्यासाठी सरकारने गौरव यात्रा काढली. कोणी? माव सरकार. हे सगळे म्हणजे बेकार लोक आहेत. आम्ही काय शब्द वापरू, तुम्हीच शब्द घाला याच्यामध्ये. हे सगळे राष्ट्रद्रोही लोक आहेत. मुळामध्ये तुम्हाला सावरकरांना ते एक दिवस भारतरत्न सुद्धा देतील. पण सावरकरांचं उद्दातीकरण करण्यामध्ये काँग्रेस पण सामील होतं. सावरकर ट्रस्टला शिवाजी महाराज जो प्लॉट दिलाय तो शरद पवारांनी दिलेला आहे. जयंतराव टिळक सावरकर ट्रस्टचे अनेक वर्ष अध्यक्ष होते. सावरकरांचं तिकीट हे इंदिरा गांधींनी काढलेलं आहे. तर सावरकर समजून न घेता काँग्रेसवाल्यांची पण ही नीती होती ना, नाही या या सारे आमच्या घरात या, ते म्हणायचे सर्व समावेश शकता. सावरकरांनी माफी मागितली हे सत्य आहे. याच्यामध्ये आपण काय बदल करू शकत नाही. सावरकरांनी ब्रिटिशांपुढे लोटांगण घातलं. म्हणजे सावरकरांच्या देशप्रेमाविषयी माझ्या मनात अशासाठी शंका नाही की ते प्रखर हिंदुत्ववादी स्वातंत्र्यवीर होते. पण तुरुंगात गेल्यावर त्यांचे खूप प्रॉब्लेम झाले. तिथे त्यांना हाल सहन करावे लागले आणि ते जवळजवळ ब्रिटिशांना शरण गेलेले आहेत आणि म्हणून त्यांनी माफी मागितलेली आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर त्यांना रत्नागिरीला पाठवलं. तिथे ते गृहकैदेमध्ये होते. त्यांना हाऊस अरेस्टमध्ये ठेवलं होतं. ब्रिटिशांना त्यांनी 3 वेळा लिहून दिलं मी राजकीय कार्यात सहभागी होणार नाही. आणि 1924 पासून 1947 पर्यंत सावरकर कोणत्याही राजकीय कार्यात सहभागी झाले नाही. महाराष्ट्राला इतिहास माहीत नाही. महाराष्ट्राला काय माहिती आहे? लता मंगेशकरनी सावरकरांची गाणी म्हटली, सागरा प्राण तळबळला. त्याचा आणि सावरकरांच्या माफीपत्राचा काय संबंध? माझं म्हणजे तुम्हाला सावरकरांना थोर म्हणायचं आहे ना, म्हणा. पण इतिहास जाणून घ्या. इतिहास न जाणता महाराष्ट्रातल्या ब्राह्मणी वृत्तीच्या काही लोकांनी सावरकरांचं पूजन कोण करतं? सावरकरांचं पूजन सुरुवातीला करणाऱ्यांमध्ये फक्त ब्राह्मणी लोक होते, ब्राह्मणी वृत्तीचे लोक. मी ब्राह्मण जातीला बोलत नाही हे लक्षात घ्या. ब्राह्मणी वृत्तीचे लोक होते. टिळक वारले 20 साली 1920 साली टिळक वारले. यांच्या पोटात दुखायला लागलं की टिळकांचं नेतृत्व संपलं, आता गांधींचं नेतृत्व आलं. गांधींचं नेतृत्व हे सर्व समावेशक होतं. पण गांधी ब्राह्मण नाहीत ना, गांधी शेवटी बनिया. त्यामुळे या ब्राह्मणांच्या पोटामध्ये जे शाहू महाराजांचं केलं तेच त्यांचं गांधींच्या बाबत होतं. त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. मग दुसरा नेता कोण? तर ते सावरकर होते. म्हणून सावरकरांना प्रोजेक्ट केलेलं आहे, लक्षात घ्या. प्रबोधनदार ठाकरेंचा वारसा असणारे उद्धव ठाकरे, त्यांचं मध्यंतरी एक वक्तव्य आलं. जे सावरकरांच्यावर टीका करतात ते फोडले पाहिजेत. उद्धव ठाकरे हा फोडले पाहिजेत. हा म्हणजे त्या वाक्याचा तोच अर्थ होता. उद्धव ठाकरे भरकडले तसं वाटत. मी त्यांना असा सल्ला देईन, चला आता उद्धव ठाकरे ना, मी जास्त त्यांच्यावर काय टीका करत नाही, सांगतो ते हळूहळू सुधारत आहेत. पूर्वी बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा मी खूप टीका करत होतो. तुमचे हल्ले पण झाले. माझ्यावर हल्ले झाले ते सोडून द्या, तुमच्यावर पण हल्ले झालेले ते सोडून द्या. हल्ल्यांची हळूहळू सवय होते. माझा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे सुधारत आहेत, लोकशाहीवादी होत आहेत, मवाळ होत आहेत. त्यांनी काय ना, थोडं वाचन करण्याची गरज आहे. त्यांनी प्रबोधनकार समजून झाला. त्यांनी प्रबोधनकारच वाचावा पाहिला, बाकी काहीच वाचू नये. प्रबोधनकारांचे जे खंड काढलेत ना सेना भाजप सरकारने, मागे पण काढले आता पण काढले, ते एकदा बसून वाचावेत. रोज 20 पानं वाचा म्हणा, मग त्यांना प्रबोधनकार काय कळेल. अहो हे शिवसेनेचे लोक प्रॉब्लेम असा आहे, तो संजय राऊत आणि हे उद्धव ठाकरे वाचतच नाहीत, पुरेसं वाचत नाहीत. नाही तर वाचन करायला माणसं ठेवावीत ना, ते ऐकवतील रोज. जसं आपलं काय म्हणतात ते पठण वगैरे करतात, असे 4 माणसं येऊन बसतील. उद्धव ठाकरेंनी सावरकर राऊत बाजूला हे पण त्यांना माहीत नाही की प्रबोधनकारांनी सावरकरांवर किती प्रखर टीका केलेली आहे हे पण माहीत नाही. प्रबोधनकार हे या देशातले प्रखर सुधारक होते. तुम्हाला हे माहिती आहे का, प्रबोधनकार आणि बाबासाहेब आंबेडकरांचा कायम संवाद होता. टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाविरुद्ध गणेशोत्सवाला उत्तर द्यायला आणि बहुजन समाज तिथे जाऊ नये म्हणून प्रबोधनकार आणि आंबेडकरांनी मिळून मुंबईमध्ये नवरात्रोत्सव सुरू केला दादरमध्ये. ही त्यांची वृत्ती होती, हे त्यांचे विचार होते, पूर्णपणे ब्राह्मण्यविरोधी विचार होते. हे सगळं मला असं वाटतं नव्या शिवसेनेने वाचलं पाहिजे. ही काय बाळासाहेबांची शिवसेना नाही. तुम्ही मग सावरकरांच्या निमित्तानं पवारांचा उल्लेख केला. शरद पवार महाराष्ट्रात नेहमी पूर्वमी राजकारणात सगळं क्रेडिट किंवा फायदा ते उचलतात, पण भाजपला मदत का करतात? पडदे आणून. हा शरद पवार हे नेहमी डबल ढोलकी आहेत, लक्षात घ्या. मी कायम बोलतो हे डबल ढोलकी आहेत. ते कधीही उघडपणे भाजपबरोबर जाणार नाहीत, कारण त्यांची प्रतिमा आहे. एस एन जोशींनी म्हटलं की शरद पवार हे माझे दत्तक पुत्र आहेत, तेव्हापासून त्यांना वाटलं की आपण समाजवादीच झालो. पण शरद पवार मनाने समाजवादी, वृत्तीने भांडवलवादी असे आहेत ते.
डबल डोलची मी म्हणतो या अर्थाने. शरद पवार कधीही भाजपबरोबर जाणार नाहीत. पडद्या आडून ते मोदीजींची मैत्री करतील, नितीन गडकरींची मैत्री करतील, कोणाशी मैत्री करतील, त्यांचं राजकारणच अशा पद्धतीचं आहे. आणि मला असं वाटतं शरद पवार हे महाराष्ट्राचे आजचे सगळ्यात उत्तुंग नेते आहेत. आजच्या वर्तमान काळातले दोन मोठे नेते होते बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार. 66 साली आले राजकारणामध्ये, आता उरले शरद पवार. पण त्यांनी जर हे राजकारणात जे तिकडंबाजी करतात ना ही जर नाही केली तर खरोखरच ते मोठे नेते होतील. शरद पवारांविषयी महाराष्ट्रामध्ये खूप गुडविल आहे. त्यांनी कामही बऱ्यापैकी केलं. दोन महत्वाची कामं त्यांनी केली. एक तर नामविस्तार मराठवाडा विद्यापीठाचा आणि 92-93 सालचं महिला धोरण. आता शेतकऱ्यांविषयी त्यांनी खूप काही केलं असं त्यांच्या पक्षाचे लोक सांगतात. पण काही टीकाकार असं म्हणतात शरद पवारांनी शेतकऱ्यांविषयीचे जे निर्णय घेतले त्याचा फायदा व्यापाऱ्यांनाच झाला. आता ही टीका किती खरी हे पण तपासायला पाहिजे. पण शरद पवारांची जाण खूप जास्त आहे. त्यांची जी प्रगल्भता आहे ना ती आज महाराष्ट्रातल्या कोणत्याच नेत्यामध्ये नाही. पण हे जे ते बुद्धिबळ खेळतात ना राजकीय आणि गुगल्या टाकतात, असं आता कसं अजित पवारला गुगली टाकून त्यांनी क्लीन बोल्ड केला तसा ते खूप वेळा करतात, त्यामुळे जरा गडबड होते. परवाचं राजीनामा अस्त्र ते क्लीन बोल्ड करण्यासाठी होतं का वारस ठरवण्यासाठी होतं? हा, त्यांचा वारस ठरवण्यासाठी होतं की अजित पवारांना क्लीन. पहिली गोष्ट म्हणजे अजित पवार त्यांचं ऐकत नव्हते, त्यामुळे अजित पवार जात होते तिकडे, म्हणजे बॅगा भरल्याच होत्या. आता बसायचं गाडीमध्ये आणि जायचं एवढंच शिल्लक होतं. आणि हे खूप काळापासून माहिती आहे, महिन्याभरापासून ही चर्चा चाललेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आपल्याला पत्रकारांना दोष देतात, अरे आम्ही काय बातम्या देतो, तुमच्या नेत्यांनी बॅगा भरल्या त्या बघा, दिसतंय रोज अमित शहाला जाऊन भेटतात, त्यांच्यावर प्रफुल्ल पटेल जातात आणि कोण सगळे ईडी लागलेले लोक जातात, अनिल देशमुख वगैरे. या नेत्यांना जे आहेत ना ते सरंजामदार नेते आहेत, त्यांना अशी भीती वाटते की आपल्याला तुरुंगातच जर टाकेल अमित शहा, म्हणून त्यांना तिकडे जायचं होतं. जर शिंदेचं मुख्यमंत्रीपद गेलं तर आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ असं अजित पवारांना आश्वासन मिळालं असावं. पण शरद पवारांनी गेम केला ना. शरद पवारांनी राजीनामा अस्त्र असं काय फेकलं की अजित पवारांना कळलंच नाही. आणि ते पहिल्या दिवशी काय भाषण करत होते, नाही पवार साहेबांना विश्रांती द्यायला पाहिजे अमुक तमुक, म्हणजे त्यांना वाटलं आपल्या हातात आलंय. पण असं काय वातावरण तयार झालं ना, रडारड आणि काय, आणि तिकडे निदर्शनं झाली. शरद पवारांना लोक म्हणाले जाऊ नका परत या, हे जे सगळं झालं गमतीदार आहे. पण हे शरद पवारांचं राजकारण आहे, ते धक्का तंत्र वापरतात. 1978 पासून मी बघतोय, मी त्यांच्या पहिल्या शपथविधीला हजर होतो 78 आत्तापर्यंत, ते असंच धक्का तंत्र वापरतात आणि दुसऱ्याला क्लीन बोल्ड करतात. यावेळेला त्यांनी अजित पवारांना केलं. राज ठाकरेंनी लाईव्ह रेतो व्हिडिओ हा कार्यक्रम मांडला, लोकसभेला जोरदार बॅटिंग केली आणि नंतर तो आवाजच बंद झाला आणि त्यानंतरच्या काळात भोंगळ्यावर गेले आणि एकदम टोकाची उलटी भूमिका राज ठाकरेंची सुरू झाली, त्याबद्दल काय सांगायचं? ईडीने बोलवलं नाही ना, राज ठाकरेंनी बोलवलं होतं ना ईडीने, चौकशी केली, फिरले ते, लोटांगण घातलं सबशे. असं मलाही वाटतं राज ठाकरेंनी जे बदलले एका मागच्या निवडणुकीला केवढे लाव तो व्हिडिओ आणि काय काय मोदींविषयी बोलत होते ते पुन्हा त्यांनी ऐकलं तरी त्यांना कळेल की आपण किती बदललो. माझं असं मत आहे की ते ईडीच्या दहशतीमुळे बदलले. हे हे लोक दाखवतात असा की आपण मोठे बाणेदार आहोत, आपण मोठे काय लढाऊ आहोत, आतून काय नाही. बघा ही परंपरा आहे तिथून वरतून आलेली बाळासाहेबांपासून, कळलं का? बाळासाहेब पण असेच करायचे. बाळासाहेब मातोश्रीमध्ये बसूनच सगळ्यांना इशारे द्यायचे ना. तिथे एक घर जळत होती दंगलीमध्ये, मुंबई पेटली होती, बाळासाहेब कुठे बाहेर पडले? एक घर विझवायला बाहेर पडले का ते? नाही. श्रीकृष्ण कमिशननी म्हटलंय यांनी तर घरा म्हणजे एखाद्या कसलेल्या सेनापतीप्रमाणे यांनी आपल्या शिवसैनिकांना आदेश दिले म्हणून. तेव्हा मला असं वाटतं की राज ठाकरेंच्या राजकारणात काही आता अर्थ नाही राहिलेला आहे आणि त्यांनी आत्ता सत्तेपुढे लोटांगण घातलेलं आहे आणि ते त्यांना फारच घातक ठरणार आहे. याशिवाय उद्धव ठाकरेंच्या भविष्याबद्दल आता लोकांचा प्रतिसाद पण त्यांना मिळतोय. चांगला आहे, उद्धव ठाकरेंना चांगले दिवस आहेत. 40 लोक जाऊन सुद्धा लोकांची एवढी त्यांना सहानुभूती मिळते. मुद्दा असा आहे की ते सहानुभूती मतांमध्ये कन्वर्ट कशी करतात. सहानुभूती खूप मिळते लोकांना, अनेकांना मिळते, पण त्यांना मतं पण मिळायला पाहिजेत ना. आत्ता त्यांना आता बघा, महाविकास आघाडीला खूप चांगलं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये. इंडिया टुडेचा सर्वे सांगतो लोकसभा निवडणुका जर आल्या तर 48 पैकी 32 जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात या क्षणाला. विधानसभेतही तेच होईल. सो उद्धव ठाकरे खूप अनुकूल आहेत, उद्धव ठाकरेंना खूप अनुकूल वातावरण आहे आणि
उद्धव ठाकरे उद्या पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, पण आता काही लोक म्हटलं की त्यांनी सांगितलं अजितदादांना मुख्यमंत्री पद देणार. बेबनाव महागडीत खूप आहे ना सर. बेबनाव वगैरे मी अशी मोठे शब्द वापरणार नाही, पण त्यांच्यामध्ये वाद आहेत, भांडणं आहेत, प्रत्येक नेता दुसऱ्याला पाण्यात पाहतो. आता शरद पवारांना काय गरज होती त्यांच्या आत्मचरित्राच्या वाढीव पानामध्ये उद्धव ठाकरेंना शेरे मारायची? काही गरज नव्हती. पण शरद पवार दाखवू इच्छितात आपण महाविकास आघाडीचे जनक आणि प्रमुख नेते मीच आहे, उद्धव ठाकरेंनी आपलंच ऐकलं पाहिजे, त्यामुळे त्यांनी लिहिलं. उद्धव ठाकरेंची लोकप्रियता जी आहे ती पवारांना खटकत असेल, अरे आपल्यापेक्षा कोणीतरी लोकप्रिय का होतो आहे बाबा असं वाटत असेल. पण मला असं वाटतं की हे लोक जर भांडले तर हे कर्मदरिद्री ठरतील. याचं कारण इतकं अनुकूल वातावरण या महाविकास आघाडीला कधी नव्हतं. सभा मोठ्या होत आहेत, भाजप आणि शिंदे यांच्याविषयी नाराजी खूप आहे लोकांमध्ये. तेव्हा जर हे शहाणे असतील तर एकत्र राहतील, वाद असू देत, पण एकत्र तर राहिले पाहिजेत, तरच हे यांना यश मिळेल. आता एपीएमसी निवडणुकीमध्ये बघा, महाविकास आघाडी एकत्र राहिली त्यामुळे मोठं यश मिळालं त्यांना. हे आत्ता शिंदे अपात्र ठरतील का सर? शिंदे अपात्र, मी न्यायाधीश असतो तर अपात्र ठरवलं असतं. आता सुप्रीम कोर्ट काय करेल मला माहीत नाही. कायद्याप्रमाणे जायचं ना, बघा मी माझं मत सांगत नाही, कायदे तज्ज्ञ असं म्हणतात उल्हास बापटांसारखे, कायद्याप्रमाणे जायचं तर हे घटनापीठ आहे, याला हे डिस्क्वालिफिकेशन जे आहे 15-16 आमदारांचं त्याच्याशी निर्णय द्यावाच लागेल. ते सोपवतील ती अंमलबजावणी करायला अध्यक्षांकडे विधानसभेच्या, पण डिस्क्वालिफाय तर त्यांना केलं पाहिजे ना, नाहीतर पक्षांतर विरोधी कायद्याचा उपयोग काय? शिंदे जर डिस्क्वालिफाय नाही ठरले तर न्याय मिळाला असं होणार नाही. माझ्यासारखा न्यायाधीश असेल जो नॉन करप्ट आहे, जो कोणाच्या दबावाखाली येणार नाही, तर शिंदेनं ताबडतोब एकदम डिस्क्वालिफायच करून टाकेल. सर आज देशात जे चित्र दिसतंय, जो अंधार दाटला आहे, म्हणजे अघोषित हुकुमशाही आहे, महाराष्ट्र देशाच्या अफगाणिस्तान झाला असं दिसतंय, आणि महाराष्ट्राचा बिहार होतोय असं वाटतंय, हे चित्र बदलेल का सर? नाही, अफगाणिस्तान असं मी म्हणणार नाही, याचं कारण अफगाणिस्तान खूप वाईट परिस्थिती आहे, सतत बॉम्बिंग होतं. आपण तिकडेच चाललोय सर. चाललोय म्हणजे अजून खूप वर्ष लागतील, पण वाट लागायला सुरुवात झाली आहे. तुमचं म्हणणं मला मान्य आहे. बिहारला उगाच बदनाम करू नका. आता महाराष्ट्र पक्ष बिहारमध्ये बरी परिस्थिती आहे. गेले काही वर्ष महाराष्ट्र पक्ष खूपच चांगली परिस्थिती आहे. बिहारची एक परंपरा आहे, बिहारची एक संस्कृती आहे. मी बिहारमध्ये राहिलेलो आहे संघर्ष वाहिनीच्या आणि जेपींच्या आंदोलनाच्या काळात, आणि बिहारी माणसाची जी राजकीय समज आहे ना, ती महाराष्ट्रीयन माणसापेक्षा खूप जास्त आहे. तर असो, अति राजकारण आहे त्या बिहारमध्ये, पण उगाच बिहारला बदनाम करू नका. बिहारमध्ये जेवढे गुंड आहे ना, तेवढेच महाराष्ट्रात आज आहे. मंत्रिमंडळात सुद्धा काही गुंड बसलेले आहेत. बारसू सोलगावला काय होतं बघा, तिथे एका पत्रकाराचा खून झाला, शशिकांत वारिशेचा. खून करणारा माणूस आता तुरुंगात गेला, पण त्या माणसाला ज्यांनी सुपारी दिली ते अजून बाहेर फिरत आहेत. काय होतं, महाराष्ट्र बिहारपेक्षा वेगळा का नाही आहे? माझ्या मते गुन्हेगारी तेवढीच आहे, बाकी सगळं बांधगडी तेवढंच आहे. एवढं खोकेबाजी नाही झाली बिहारमध्ये आत्तापर्यंत. पटकन 40 आमदार जातात, त्यांना काय काय मोठमोठे खोके मिळतात वगैरे. त्यामुळे मला असं वाटत नाही की बिहार सारखी वाईट परिस्थिती असं आपण म्हणावं, पण खूप वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये. 45 वर्षाच्या माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीमध्ये हा अत्यंत वाईट काळ आहे, अत्यंत वाईट, रसातळाला चाललाय महाराष्ट्र, आणि हे असंच जर होत राहिलं तर आणखीन वाट लागेल महाराष्ट्राची, म्हणजे काही त्याला भवितव्यच उरणार नाही. म्हणून कोणतरी एक असा नेता पाहिजे जो पुढे येईल आणि हे लीड करेल. आणि माझी अशी अपेक्षा आहे, यावेळेला शरद पवार आपलं सगळं प्रॅक्टिकल पॉलिटिक्स बाजूला ठेवून महाराष्ट्र वाचवण्यासाठी लढतील, आणि ह्या ज्या शक्ती आहेत, ज्या भ्रष्टाचाराला समर्थन देतात, ज्या धर्मांधता वाढवतात, त्या त्यांचा पराभव करतील. कारण शरद पवार हे सगळ्यात मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे. सर माध्यमातल्या नव्या पिढीला काय सांगा? नव्या पिढीला मी हे सांगेन की हे जे माझी मुलाखत घेत आहेत ते जसे निर्भय बनलेले आहेत ऑलरेडी. विट्यामध्ये एवढ्या धमक्या त्यांना आल्या, मारहाणीचा प्रयत्न झाला, मोर्चे पण आले मला वाटतं तुमच्या विरुद्ध. मोर्चे नाही आले का? ते पण काढतील, काळजी करू नका. पण धमक्या आल्या, मारहाणीचा प्रयत्न झाला, तरी ते घाबरले नाहीत. एक स्थानिक पेपर ते चालवतात, असेच निर्भय बना. अगदी वार झाले तरी सुद्धा घाबरू नका. पत्रकारिता जर जगायची असेल आणि पत्रकारितेशी तुमची बांधिलकी असेल, आणि त्याहीपेक्षा लोकशाहीशी आणि सत्याशी जर तुमची बांधिलकी असेल, तर तुम्ही हे सगळे हाल सहन कराल, वार सहन कराल आणि पत्रकारिता करत राहाल. मला असं वाटतं अशा आदर्शांनीच ही पत्रकारिता वाढवलेली आहे. तेव्हा नव्या पिढीला माझं इतकंच सांगणं आहे की प्रवाहपतित होऊ नका,
कोणत्या तरी गटात सामील होऊ नका, पाकिटं घेऊ नका आणि सत्यावर आधारित पत्रकारिता करा. ज्या जनतेसाठी तुम्ही निर्भयपणेची चळवळ उभी करताय त्या संदर्भाने जनतेला काय सांगाल? जनता आमच्या बरोबर आहे, दिसतंय. आता मी जाऊन आलो कोल्हापूर, राधानगरी, सांगलीला तीन 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 कार्यक्रम झाले, आज इथे कुंडलला. आजची सभा किती मोठी होईल तुम्ही बघा. मला असं वाटतं जनता माझ्या बरोबर आहे. जनता दडपली गेली आहे, आजपर्यंत घरामध्ये होती, ती आता बाहेर पडते आणि अधिकाधिक मोठ्या संख्येने आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय ना. आता मी एका बाजूला फिरतोय, दुसऱ्या बाजूला विश्वंभर चौधरी, असीम सरोदे, आणखीन लोक फिरतील. माझं तुम्हालाही म्हणणं आहे, तुम्ही पण निर्भय बनूचे नेते बना, कार्यकर्ते बना आणि तुम्ही सुद्धा बाहेर पडा. तुमची ताकद मोठी आहे, तुम्ही या भागामध्ये सभा घ्या आणि रान पेटवून द्या. आता उठवू सारे रान, जे साने गुरुजींचं आहे तसं आपण पेटवून देऊ आणि जनतेला जागरूक करू ना. आपल्याला काय निवडणुका लोकांनी लढवायच्या नाहीत, तुम्हाला लढवायची आहे का? नाही. त्यामुळे आपला प्रश्न नाही, आपण बोंब मारत फिरू आणि जनतेला पेटवू, एवढंच आपलं काम आहे. सरांनी अतिशय दिलखुलासपणे आपल्याला सगळ्या प्रश्नांची त्यांच्या स्वभावाप्रमाणे उत्तर दिले, अतिशय बेधडकपणे. सरांचं जर करिअर सगळं बघितलं तर अत्यंत बेधडकपणे सर व्यक्तिमत्व आलेत. आजची मुलाखत सरांनी तशीच दिली, सर वज्रसोबत गप्पा मारल्या. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.